पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 4 50-60 लाख रुपयांच्या अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तसंच दिवाबत्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते संजय कोळी आणि भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विनायक विटकर, नगरसेविका सुरेखा काकडे, वंदना गायकवाड, राजाभाऊ काकडे, अजित गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंदनशिवे घर ते जानराव घर, लोखंडे घर ते कांबळे घरापर्यंत अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची कामं तसंच दिवाबत्तीची कामं करण्यात येणार आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध विकास कामं सुरू आहेत. ही विकास कामं केवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली सुरू असल्याचं सभागृह नेते संजय कोळी यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिका दलित वस्ती अंतर्गत आज या न्यू बुधवारपेठ बावी चौकात 4 रस्ते जे सोलापूर महानगरपालिकेचे आमचे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती योजनेअंतर्गत या ठिकाणी 45 पूल 21 लाखाचं रस्त्याचं सिमेंट रस्त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या चारही नगरसेवकांनी अहोरात्र जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीपासूनच हे चारही नगरसेवक या प्रभागाचा विकास करण्याचं ध्यास या ठिकाणी घेतलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त निधी प्रभाग क्रमांक 4 नगरसेवकांनी या ठिकाणी खेचून आणलेलं आहे आणि प्रत्येक आठवड्यात या प्रभाग क्रमांक 4 विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहेत. या प्रसंगी बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड आणि नगरसेविका वंदना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दलित वस्ती अंतर्गत योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्यामुळे आज गेली 50-60 वर्ष झालं या प्रभागात कामे झाली नव्हती. या संपूर्ण वस्तीमध्ये जे उघड्या गटारी होत्या ते उघड्या गटारी बंद करून त्या ड्रेनेज टाकून त्यानंतर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून आज रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा 21 लाखाच्या कामाचा शुभारंभ आज प्रभाग 4 वंदना गायकवाड यांच्या नगरसेवकाच्या प्रयत्नातून होत आहे. नागरिकांची समस्या होती ती आम्ही निवडून आल्यानंतर पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कायापालट केलेला आहे. स्मार्ट सिटीमध्ये जरी माझा प्रभाग नसला तरी स्मार्ट करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही याच्या मार्फत करत आहोत आणि सभागृह नेत्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती करते आजच्या दिवशी. यावेळी RPI नेते मधुकर दोड्यानूर, अशोक नवगिरे, आबासाहेब चंदनशिवे, कपिल घोडके, अश्विन गायकवाड, महेश गजदहाने, रितेश लोखंडे यांच्यासह प्रभाग क्रमांक 4 नागरिक तसंच बॉबी ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.